नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, अशोक चव्हाण यांनी जबरदस्त माहिती मेगा भरतीविषयी दिलेली आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्णच पहा। माहिती देण्याच्या अगोदर तुम्हाला अनअकॅडमीविषयी माहिती देतो। भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी। मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे, कंबाईनची एक नवीन बॅच सुरू होत आहे। तर तुम्हाला 80B10 हा रेफरल कोड यूज करायचा आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। 10% डिस्काउंट मिळून जाईल आणि टॉप एज्युकेटर्स तुम्हाला शिकवणार आहेत। तर राज्यसेवेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज मित्रांनो, यशची किल्ली महास्पर्धा। तर यूज कोड 80B10 टू अनलॉक फॉर फ्री। तसेच अनअकॅडमीवर विनामूल्य फायदेही मिळत आहेत। तर मित्रांनो, आजच डाउनलोड करा अनअकॅडमी ॲप, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि माझा 80B10 हा रेफरल कोड यूज करा, 10% डिस्काउंट मिळून जाईल। मित्रांनो, ॲपची ही लिंक आणि बॅचेसची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आता जॉईन करा। तर मित्रांनो, ETV मराठी या न्यूज चॅनलवरती अशोक चव्हाण हे बोलत असताना त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे नोकर भरतीविषयी, मेगा भरतीविषयी। तर बघा मित्रांनो, काय आहे ती अपडेट। तर इथे बघा, मराठा आरक्षणामुळे नोकर भरतीला अडथळा नाही। मित्रांनो, मराठा आरक्षणाचा नोकर भरतीला कोणताही विरोध नाही असं अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, जरी तुम्ही असं सांगत आहेत तर नोकर भरतीची ॲड का काढत नाही, नोकर भरती का करत नाही, असा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर पडत आहे। मित्रांनो बघा, मराठा आरक्षणाचा नोकर भरतीला कोणताही अडथळा नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे। बघू शकता मित्रांनो तुम्ही, तर स्पष्ट त्यांनी ते सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाचा नोकर भरतीला कोणताही अडथळा नाही। तर आपल्या ज्या पेंडिंग भरत्या आहेत, पोलीस भरती असो, आरोग्य विभाग भरती असो, मेगा भरती असो, अनेक भरत्या या पेंडिंग आहेत। तर आता तुम्ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा अशी विनंती आहे। तर मित्रांनो, म्हणण्याचं एकच तात्पर्य आहे की मराठा आरक्षणामुळे तुम्हाला नोकर भरतीला अडथळा नाही, तर तुम्ही आता नोकर भरती सुरू करा, अशीच एकच मागणी विद्यार्थी मित्रांची बी आहे आणि आपली बी आहे। तर अशोक चव्हाण यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली होती, त्याकरिता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर नोकर भरती मेगा भरतीविषयी हा रिलेटेड व्हिडिओ होता, त्याकरिता तुम्हाला ही अपडेट मी दिलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तर नोकर भरती सुरू करायला हवी की नाही, तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचाही फायदा झालेला असेल। भेटूया मित्रांनो एखादी नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।